पंडित आजोबा आमचे सांगतो ना आता दापोली शहरात आमची पाचवी पिढी म्हणजे माझा पुतण्या तन्विश मिलिंद सेतुगडे इज द फिफ्थ जनरेशन या व्यवसायात दापोलीत आहे. आमचा परंपरागत व्यवसाय हा म्हणजे आता दापोलीत आम्ही किती सण आलो माहीत नाही पण आमच्या नऊ पिढ्या जळगावात गेल्या इतका इतिहास माहीत आहे. 18 कॅरेट 21 कॅरेट 22 कॅरेट याच्याशिवाय हलमार होत नाही. व्हाईट गोल्ड हा कन्सेप्ट वेगळा. ऍक्च्युली व्हाईट गोल्ड हे प्लॅटिनमला म्हटलं जातं. त्याचा रेट सोन्यापेक्षा खूप हाय असतो. प्लॅटिनम ज्वेलरी हे सध्या सिनेनेट आणि उद्योगपती यांच्यामधूनच लिमिटेड आहे. आणि आपलं जे सोन्यावर व्हाईट प्लेटिंग केलं जातं ॲक्च्युली त्याला व्हाईट गोल्ड म्हणतात. ही फक्त ते प्लेटिंग कव्हर प्लेटिंग असतं. सोन्यावर ते प्लेटिंग असतं व्हाईट. त्याला फक्त व्हाईट गोल्ड किंवा व्हाईट ज्वेलरी ॲक्च्युली दॅट इज नॉट व्हाईट गोल्ड किंवा फक्त ते प्लेटिंग असतं. आणि तुम्ही चोख सांगू शकता बाकी 23 कॅरेट म्हणजे इतर जे कॅरेट्स होते ते 20 आता बंद केले. आता 20 जेवढं अलाउड करतं गव्हर्नमेंट त्या स्टँडर्डचं स्टॅम्पिंग होतं आणि त्या स्टँडर्डची ज्वेलरी तुम्ही विकू शकता. नवीन यंग जनरेशन आहे की गोल्डपेक्षा डायमंडकडे गेली. आता वेडिंग रिंग असतो तर काय असू दे लोकांचे कन्सिडर बदलत चालले. लोकांना डायमंडच्या दागिन्यांची रिक्वायरमेंट वाढत चालली. आपण कृष्णा डायमंड ज्वेलरी म्हणून आहे भारतात लागलेले एस्टॅब्लिश ब्रँड आहे. त्यांची आपण डायमंड ज्वेलरी आमच्या शोरूममध्ये ठेवत आहोत. त्या दिवशी सुद्धा त्यांचा इथे आहे त्यांचा डिस्प्ले आहे आपल्या दुकानात. आणि आपल्या लोकांना ग्राहकांना डायमंड ज्वेलरीची माहिती त्या पद्धतीच्या डिझाईन्स आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि वेल सर्टिफाईड दागिने असतात. ब्रँड ज्वेलरी इंटरनॅशनल ब्रँड आहे. आपण त्याची त्यांच्याशी दरवर त्याच्या बाय बॅक गॅरंटी देण्याचे सगळं असतं. आमच्या आनंदाने आम्ही आज जवळ 5 पिढ्या इथं आम्ही गिरायकांचा विश्वास संपादन करतोय. आता हॉलमार्क आणि एच ओ आय डी आल्यापासून या धंद्याचं स्टँडर्डायझेशन झालं आहे. हे आमच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट झाली. की कसं होतं काही जण कमी दर्जाचं सोनं देत होते मजुरी कमी घेत होते. आम्ही जर चांगल्या दर्जाचं सोनं देत असू तर आम्हाला मजुरी 2 पैसे निश्चित जास्त घ्यायला लागत होती. मग ते गिरायक कम्पेअर करत होती अरे ह्याच्याकडे मजुरी इतकी ह्याच्याकडे मजुरी इतकी मग एक. आता सगळ्याचं आता आपल्या माहितीसाठी सांगतो की गव्हर्नमेंटने आता एच ओ डी कायदा केल्यापासून विदाऊट हॉलमार्कशिवाय कोणी दागिना विकू शकत नाही. त्याच्यात आपल्या रत्नागिरी जिल्हा ॲड झालेला आहे. पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 हॉलमार्क सेंटर्स झालेली आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्हा आपला ॲड झालेला आहे. त्याच्यात आपण आता 20 सर्टिफाईड ज्वेलरीशिवाय कुठलाही जिल्ह्यात दागिने विकू शकत नाही. 20 सर्टिफाईड ज्वेलरी असते तिचं मॅन्युफॅक्चरिंग मी केल्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या लॅबोरेटरीज आहेत त्याचे सेंटर्स आहेत तिथे तो प्रत्येक ईच अँड एव्हरी आर्टिकल दागिन चेंज केला जातो. आणि मग तो आम्ही विकू शकतो. तर जो गव्हर्नमेंटचा लोगो असतो त्याच्यात 5 असतात. कुठल्या सालात लोगो तो हे झालं कुठल्या ज्वेलर्सनी बनवला त्याची प्युरिटी किती आहे कुठल्या हॉलमार्क सेंटरने तो पास केला हे एवढं डिटेल आहे त्याच्यात. त्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप येणार आहे एच यू आय डी. त्याच्यावर जो विवक्षित नंबर असेल तो नंबर तुम्ही ॲपवर टाकून तो दागिना बघू शकता. प्युरिटी आपल्या सुविधा उपलब्ध आहे. आम्ही ह्याच्या जो विश्वासाचा आणि जो स्टँडर्डायझेशन आहे आता या दोन्हाला स्टँडर्डायझेशन झालेलं आहे. आणि हे सगळं आपण कोकणात पहिल्यांदा केलं. मला सांगायला अभिमान वाटेल की दापोलीसारख्या शहरात आपण हे पहिल्यांदा केलं आहे. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी पहिल्या वर्षी हॉलमार्क लायसन्सचं ॲप्लिकेशन केलं तेव्हा दिल्लीला वाणिज्य मंत्रालयातनं ती लायसन इश्यू होत होती. तर माझं ॲप्लिकेशन गेलं त्यांना शॉप ॲक्ट लायसन नंबर पाहिजे होता. आणि आपल्या दापोली तेव्हा शॉप ॲक्ट नव्हता. आजही त्याच्यामध्ये शॉप ॲक्ट नव्हता. त्यामुळे ते माझं लायसन्स पेंडिंग राहत होतं. ते म्हणतात तसं होऊच शकत नाही शॉप ॲक्ट पाहिजेच. मग म्हटलं आपल्याकडे शॉप ॲक्ट नाही. म्हणतात आजवर अशी आमच्यासमोर केसच आलेलं नाही आहे. आजवर संपूर्ण भारतातनं शॉप ॲक्ट लायसन नाही आहे अशी केस आमच्याकडे आलेलीच नाही. मग मी नगरपंचायतीकडनं दाखले घेतले. सगळ्यांकडनं दाखले घेतले की हे छोटं शहर आहे इथे शॉप ॲक्ट लायसन नाही आहे कंपल्सरी नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ते लायसन इश्यू असणार आहे की आमच्या सेवेचा निश्चित त्यांनी लाभ घ्यावा. मी आज आपल्याला विश्वास नक्की देऊ शकतो की मुंबई पुण्याच्या मोठ्या ज्वेलर्सची आपल्याकडे नावं सांगितली जातात. आम्ही आमच्याकडे गेलो तंत्र्याकडे गेलो इकडे. पण भविष्यात आम्ही सैतोडेकरांकडे खरेदी केली. सैतोडेकर ज्वेलर्स हा ब्रँड कोकणात एस्टॅब्लिश व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. एक प्रेस्टिजियस इश्यू असावा की आम्ही यांच्या इथे घेतले किंवा हे आमचे ज्वेलर्स आहेत.
अशा पद्धतीने आपण आपला ब्रँड कोकणात एस्टॅब्लिश व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत.